नमो नमः विद्यार्थी मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून मानव आणि पशुपक्षी यांचा संबंध अतिशय दृढ आहे. मानवाच्या प्रगतीमध्ये पशुपक्ष्यांचं मार्गदर्शन पशुपक्ष्यांचं सहकार्य याची अनेक उदाहरणं अगदी प्राचीन वैदिक वाङ्मयापासून तर आजच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. आणि त्यामुळे आपल्या अगदी प्राचीन कथाकाव्यांपासून तर आजवरच्या सर्व कथा कादंबऱ्यांमध्ये सुद्धा या पशुपक्ष्यांचं आणि मानवांचं सहजीवन कसं उत्तम आहे आणि कसे दोघं एकमेकाला पूरक आहेत याची अनेक उदाहरणं आलेली आहेत. अगदी प्राचीन कालखंडामधल्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर रामायण महाभारत यांसारख्या आर्ष ग्रंथांमध्ये तर या सर्व पशुपक्ष्यांनी मानवाला केलेली उपकार मदत याची उदाहरणं क्षणोक्षणी प्रत्येका घटनेमध्ये आपल्याला विखुरलेली दिसतात. मग ती राजा रामांना सेतुबंधनामध्ये मदत करणारी भव्य वानर सेना असो का अगदी काही रजकगण आपल्या पाठीवरती घेऊन समुद्रात लोळणारी खारुताई असो, तो महाशक्तिशाली जाममान असो का वातावरण आणि सर्वत्र परिसर धुंडाळून काढून परिसराची सगळी खबरबात रामाला देणारा संपाती असो किंवा प्रत्यक्ष सीतामाईचं जेव्हा रावणाने बळजबरीने हरण केलं त्यावेळेस आपल्या प्राणाचं बलिदान देणारा जटायू पक्षी असो, आणि अशाच एका प्रसंगाला आज आपण पद्यपाठाच्या रूपाने इयत्ता 10वीच्या संपूर्ण संस्कृताच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत. 11वा पद्यपाठ जटायू शौर्यम. जटायू शौर्यम मध्ये रामायणातल्या याच जटायूच्या बलिदानाच्या प्रसंगाला पद्यमय रूपाने आपल्यासमोर सादर केलेलं आहे आणि ती ही कथा आता आपण समजून घेऊया.